या ओबीसी एल्गार महामेळाव्याचे अध्यक्ष, या महाराष्ट्राचे श्रद्धापूर्वक नेतृत्व, या बहुजनांचे, वंचितांचे, भटक्या विमुक्तांचे, ओबीसीचे, सर्व मागासवर्गीयाचे, ओपनचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, या महामेळाचे उद्घाटक, या सब तमाम ओबीसीचे नेतृत्व ज्यांनी सातत्याने या ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून सगळा ओबीसी संघटित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी कार्यरत आहेत, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, या मराठवाड्याची बुलंद तोफ आक्रमक नेतृत्व प्राध्यापक टी पी मुंडे सर, या ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस आदरणीय चंद्रकांत भावकर साहेब, या मंचावर उपस्थित या ठिकाणी खासदार महात्मे साहेब, विठ्ठलराव दळे साहेब, विष्णू जाधव साहेब, चव्हाण साहेब, सर्व या मंचावर उपस्थित त्या ठिकाणी नागराव पांचाळजी, सर्व ओबीसी नेते आलेल्या प्रत्येक भटके विमुक्त ओबीसी नेते सचिन नाईकजी, या ठिकाणी माझे सहकारी महेंद्रजी देमगुंडे, या ठिकाणी या सर्व ओबीसी नेते आणि या ठिकाणी जमलेला उन्हामध्ये आपलं काम सोडून कष्ट सोडून गावागड्यातून आलेले हजारो ओबीसी बांधवांना माझा या ठिकाणी जय ओबीसी जय भीम। बांधवांनो या ठिकाणी जरा इकडे बसलेले जरा मैदान द्या ना, इकडे सावली सावली काय कराले, लय सावली मध्ये राहिला तर उन्हा जायची वेळ आली, आरक्षण जायचं वेळ आली, या इकडे मैदान उन्हामध्ये उठा, तिकडे जरा मैदानात तिकडे पुढे या, तिकडे पार कोपऱ्याला सावलीनं कुठं कुठं झाडापर्यंत जाऊन बसलात, सगळं भविष्य येणारा उन्हामध्ये पडायची वेळ आलेली आहे, तुमच्या आमच्या लेकरबाळाचं रस्त्यावर उघड पडायची वेळ आलेली आहे आणि आता तरी आपण कुठेतरी जागा व्हायची टाइम आलेला आहे। म्हणून या ठिकाणी बांधवांनो आज श्रद्धेशी बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश अण्णा शेंडगे आणि सर्व नेते मंडळी इथं आलेले आहेत। या नांदेड जिल्ह्यातल्या ओबीसी महामेळाव्याला या ठिकाणी जी दिग्गज नेते मंडळी आले आहेत, या ठिकाणी आज आमच्या ओबीसीचा आत्मविश्वास वाढलेला आहे। साहेब या जिल्ह्यामध्ये आम्ही या ओबीसीला या ठिकाणी दाबून आणि कुचून ठेवलेलं होतं, इतकं दाबलेलं आहे की गेल्या 70 वर्षामध्ये या ओबीसीला काहीच दिलं नाही। ग्रामपंचायतला ते निवडून आले आम्ही नाचलो, जिल्हा परिषदला आले तरी नाचतो आम्ही, आमदार बी ते झाले तरी नाचालो आम्ही, खासदार झाले तरी बी त्यांच्या ढोलताशावर नाचालो, बँका घेऊन गेले, कारखाने घेऊन गेले तरी देखील आम्ही आमचं भंडारा उधळून गुलाल उधळून त्याच्या पुढे नाचण्यावरच आहेत। अरे येड्या बांधवांना सगळं दिलं, आता आरक्षण सुद्धा घ्यायला निघालेत आणि अजून सुद्धा आम्ही बागडायलोत नाचायलोत, आता काय राहणार आहे, उघडं करायला निघालेत तुम्हाला सगळ्याला, काहीच ठेवायची तयारी नाही। या जिल्ह्यामध्ये ओबीसीला फक्त वापरून फेकायचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या ठिकाणी। कुठे आहेत अशोकराव चव्हाण साहेब, कुठे आहात तुम्ही? विधानसभेमध्ये आमच्या समाजाला आरक्षण द्या म्हणलात आणि आमच्या ओबीसी बद्दल कोण बोलायचं, कोणी बोलायचं? तुम्ही तुमच्या समाजात बद्दल बोलण्याला अधिकार आहे तुम्हाला। कुठे आहेत राजेश पवार, कुठे आहे काँग्रेस, कुठे आहे बीजेपी, अरे कुठे आहे तुषार राठोड ओबीसीचा नेता आहेस ना तो, कुठे आहेत तुम्ही? त्या ठिकाणी तुमच्या समाजाबद्दल त्या ठिकाणी बोलता अशोकराव चव्हाण, गेली 2-3 पिढ्यापासून हा ओबीसी तुम्हाला मतदान करीत आलाय, तुम्ही आम्हाला काय विसरलात? आमच्याबद्दल 2 शब्द बोलायला तुम्हाला काय लाज वाटली का काय? का नाही बोलत? एक सुद्धा आमदार ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही, एक जण सुद्धा बोलायला तयार नाही। सर्व पक्षीय एकत्र झाले सगळे जण, सर्व पक्षीय एका ताकदीनिशी त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी समाजाला उघड करण्याची तयारी चालू आहे बांधवांनो, आणि अजून सुद्धा आमच्या ओबीसी बांधवांचे डोळे उघडलेले नाहीत। राज्य सरकारमध्ये एकीकडे शिंदे साहेबाला मराठ्यांचं दैवत व्हायचंय, दुसरीकडे आमच्या आदरणीय छगन भुजबळ साहेबाला ओबीसीचं दैवत व्हायचंय, तिसरीकडे
अजित पवार मस्त बघतायत, इकडे मराठाला भेटलं तरी चांगलं, नाही भेटलं तरी छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेतच की. आणि या सगळ्या सगळ्यांचा खेळ एक डोंबारी बसून त्या ठिकाणी नागपूरचा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा डोंबाऱ्यांचा खेळ लावून बसलेला आहे. मस्त चाललाय, एका तराजू हातात घेतलाय, इकडे ओबीसी ठेवलाय आणि इकडे त्या ठिकाणी मराठा ठेवलाय आणि दोन्हीकडून थोड्या थोड्या लाडू खाणं चालू आहे. दोघालाही फस्त करण्याची तयारी या त्या ठिकाणी नागपूरच्या मदाऱ्याची त्या ठिकाणी चालू आहे. पण फडणवीस साहेब दोन्ही लाडू एकदाच खाता येणार नाही, एकाची नक्की उलटी होणार, आता आम्ही थांबणार नाही त्या ठिकाणी. दोन दोन डगरीवर हात ठेवून चालला येणार नाही. तुम्ही म्हणता माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे आणि एकीकडून त्या ठिकाणी सगळे सर्टिफिकेट वाटप चालू आहे, एकीकडून सगळ्याला व्हॅलिडिटी देणं चालू आहे आणि सांगता माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे. अहो तुमच्या डीएनए मध्ये फक्त मनुवाद भरलेला आहे, तुमच्या डीएनए मध्ये दुसरं काही नाही. या संपूर्ण ओबीसीला भटक्या विमुक्ताला मागासवर्गीयांना त्या ठिकाणी पूर्णपणे मनुवादाकडे घेऊन सगळ्यांना बर्बाद करण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी भाजपचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. बांधवांनो मी आपला अधिक वेळ घेणार नाही, आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी ऐकायचं आहे. पण या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन की आम्ही ओबीसी, आम्ही त्या ठिकाणी आमचा मुलगा कोणी डॉक्टर झाला, पोलीस झाला, कर्मचारी झाला तर आम्ही अनेक दैवतांचे आभार मानतो, अनेक दैवतांचे आभार मानतो. पण ज्या दैवतानं हे तुम्हाला सगळं भरभरून दिलं, ज्यांनी हे आरक्षण दिलं, ज्यांनी तुमच्या पिढ्यांना पिढ्या घडवल्या, त्या दैवताला आपण कुठेतरी आपण विसरलेलो, कुठेतरी आपण कमी पडतोय की आमचं ओबीसीचं खरं दैवत कोण आहे? कोण आहे आमचं दैवत? कोण आहे? मग त्यांना कधी धन्यवाद दिलाय का आपण? त्यांना कधी थँक्यू म्हणलं का? आमच्या पिढ्यानं पिढ्या त्या प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घडवलेल्या आहेत, त्यांना आपण कधी धन्यवाद दिलाय का? आम्ही ओबीसी याच्या माग त्याच्या माग दैवत करत फिरत आहोत, आम्हाला त्या दैवताला त्या ठिकाणी आम्ही कधी धन्यवाद दिलाय का? आणि म्हणून ते दैवत आमचं या ठिकाणी मंचावर त्या ठिकाणी आपण ते दैवत इथं उभं आहे आणि त्या दैवताच्या रूपाने त्यांचं रक्त असलेले श्रद्धेशी बाळासाहेब आंबेडकर इथं तुमच्या समोर बसलेले आहेत बांधवांनो. आणि म्हणून म्हणून मी जाता जाता त्या प्रज्ञा सूर्यांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ओबीसीचे सर्व बांधव त्या ठिकाणी आपल्याला मानवंदना द्यायची आहे. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. तीन वेळा मी घोषणा देईल आणि ती पेंबीच्या देठापासून हृदयापासून द्यायची आहे त्या ठिकाणी की होय आमच्या पिढ्या आपण घडवल्या आणि आम्ही आपल्याला आज मानवंदना देत आहोत. तुम्ही बसा की उठा? उठणार का? उठून द्या, उठा सगळे. इकडे मैदानात या, तिकडे झाडाखाली बसलेली या, इकडे खूप झाडाखाली बसलात, या इकडे या मैदानामध्ये. मी तीन घोषणा देणार आहे. बेंबीच्या देठापासून अंतकरणामधून हृदयातून ती घोषणा द्यायची आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती मानवंदना द्यायची आहे. ओबीसी समाजाच्या वतीने द्यायची आहे. बांधवांनो तयार आहेत? जय भीम, जय